नमस्कार, मी वैशाली तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते बाबा क्रिएशनच्या तुमच्या चॅनलवर. ह्या अगोदर मी चॅनलवर चिंचपेटी नेकलेसचे वेगवेगळे प्रकार तुमच्यासाठी व्हिडिओ जे आहेत या अगोदरही दाखवलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये स्पेशली आपण चिंचपेट्या ज्या आहेत त्या वापरून स्टड इयरिंग त्या परफेक्ट चिंचपेटी नेकलेससाठी कसे तयार करायचे याचं एक्झॅक्ट टेक्निक या ट्युटोरियलमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. आणि नेहमीप्रमाणे बनवण्यासाठी अतिशय सोपं आणि साध्या पद्धतीने ह्या ट्युटोरियलमध्ये मी दाखवलेलं आहे. तर तुम्ही हे जे ट्युटोरियल आहे नक्की एन्जॉय कराल. तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करायला विसरू नका. ह्या ट्युटोरियलच्या माध्यमातून जे व्ह्यूअर्स आज आपल्या चॅनलवर नव्याने आलेले आहेत त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन पण प्रेस करा की जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल. तर आपण चला शिकूया की स्टड इयरिंग चिंचपेटीच्या पेट्या वापरून कसे बनवायचे. ह्या चिंचपेटी इयरिंगसाठी आपल्याला काय काय रॉ मटेरियल लागेल त्याआधी आपण पहिलं बघून घेऊयात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आपण स्टड इयरिंग बनवणार आहोत. आणि मी जेव्हा चिंचपेटी नेकलेसचे ट्युटोरियल्स टाकले होते तेव्हा बरेचसे मला असे कॉमेंट्स आले की तुम्ही कानातले कसे बनवायचे ते पण आमच्याबरोबर शेअर करा. तर त्यासाठी स्पेशली हे ट्युटोरियल आहे. आणि ह्यामध्ये आपण ज्या चिंचपेटी आपण नेकलेसला वापरणार आहोत त्याच चिंचपेटी आपण इयरिंग बनवण्यासाठी वापरणार आहोत. तर ह्यासाठी आपल्याला ह्या अशा चिंचपेटी लागतील. जसा तुम्ही नेकलेसमध्ये वापरणार आहोत त्याच तुम्ही इथे घेऊ शकता. तसंच आपण हे जे सॅम्पल इयरिंग बनवणार आहोत हे राणी कलरच्या स्टोनच्या चिंचपेटीमध्ये बनवणार आहोत. आत्ता आपल्याकडे स्टॉकमध्ये मरून कलरचे चिंचपेटी आणि ग्रीन कलरच्या चिंचपेटी या दोन्ही म्हणजेच हे तिन्ही कलर आत्ता स्टॉकमध्ये अवेलेबल आहेत. तसंच आपल्याला या ठिकाणी एक नंबरचे ज्या गोल्डन कॅप येतात ह्या कॅप लागतील आणि 4 mm ऑफ व्हाईट पर्ल लागतील. जर तुम्ही चिंचपेटीला येल्लोइश कलर किंवा गोल्डन क्रीम कलरचे पर्ल्स वापरत असाल तर तेच पर्ल्स आपल्याला इयरिंग बनवण्यासाठी वापरायचे आहेत. आणि इथे आपल्याला बॉल पिन्स लागतील. तसंच आपल्याला या ठिकाणी हे आपण स्टड इयरिंग बनवणार आहोत तर अशी एक स्टडची पेअर लागेल. हा रेडीज साचा येतो तर हा एक पेअर लागेल आपल्याला. आणि हे स्टड आपल्याला बेसला चिकटवायचे आहेत तर त्यासाठी असं इपोक्झी रेझिनचं ॲडेझिव्ह लागेल ज्याच्यामध्ये पार्ट ए आणि पार्ट बी असं असतं, हार्डनर आणि इपोक्झी रेझिन. मटेरियल जे आहे ते एकदम कॉमन आहे. आता आपण पाहूयात की इयरिंग एक्झॅक्टली कशा पद्धतीने आपण या ठिकाणी बनवायचे आहे. सगळ्यात अगोदर आपण ह्या ठिकाणी एक बॉल पिन घेणार आहोत आणि त्यामध्ये एक 4 mm साईजचा पर्ल आणि त्यावर ही कॅप असं आपण टाकून घ्यायचं आहे. आणि ही जी पेटी आहे या पेटीच्या वरच्या 2 holes ही अशी टाकायची आहे. आणि इथे आपल्याला अशा पद्धतीने ही पिन अशी फोल्ड करायची आणि असं सेंटरला ठेवायचं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर असा इथे हा फोल्ड आला पाहिजे. आणि मग दुसऱ्या बाजूने ही पिन जी आहे ही अशी खेचून आपण हे सेंटरला राहील असं हे असं सेंटरला राहील असं ठेवून बाकीची जी पिन आहे ही पिन एकदम घट्ट अशी आपण इथे रॅप करून घेणार आहोत म्हणजेच त्याच्या भोवती गुंडाळून घेणार आहोत. नेहमी गुंडाळताना पिन जी आहे ती घट्ट गुंडाळण्यासाठी टूलचा आपण वापर करावा की जेणेकरून ते झाल्यानंतर वरचा जो पोर्शन आहे तो हलणार नाही. तर ही अशा पद्धतीने ही कॅपसहितचा जो पर्ल आहे तो इथे फिट झाला. हे तुम्ही बघू शकता की एकदम टाईट फिट झाले. एक्सेस पिन जी आहे ती आपण इथे कट करणार आहोत. आता तुम्ही पाहू शकता की हे एक्झॅक्टली असं सेंटरला आले. आता आपल्याला खालचे जे लटकन आहेत ते लटकन करून घ्यायचे. तर त्यासाठी एक पिनमध्ये एक पर्ल टाकायचं आहे आणि नॉर्मल जसे आपण लटकन करतो तसं ह्यामध्ये टाकून हे असं
वरती पकडायचं आणि मग हे पूर्ण खाली सोडून इथे आपल्याला 2 ते 3च लूप द्यायचे आहेत. जास्त देण्याची गरज नाही कारण लटकनचा पोर्शन आहे आणि एक्सेस पिन आपल्याला कट करून टाकायचे. असंच ह्या सेंटरच्या जसं लटकन केलं तसं हा आणि हा दोन्ही बाजूला मी एक एक पिन टाकून लटकन करून घेते. हे लटकन केल्यानंतर पेटी जी आहे ती अशी दिसेल. आता आपल्याला दोन्ही बाजूचे जे पर्ल आहेत ते लावून घ्यायचे आहेत. तर ते एक्झॅक्टली आपण कसं लावणार आहोत, तर एकाच वेळेला आपल्याला 2 पर्ल घ्यायचे आहेत आणि ह्या पिन्स ज्या आहेत या अशा एकाच समोरासमोरच्या होलमधून उलटसुलट आपल्याला अशा काढायचे आहेत. हे तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता की हे असं पूर्ण खेचून घ्यायचे आहे. ज्यावेळेला आपण ह्या साईडला लूप टाकणार आहोत म्हणजे दोन्ही पिन्सची जी टोकं आहेत ती अपोजिट डायरेक्शनच्या होलमधून आपण अशी बाहेर काढली आहेत. आतल्या साईडला आपल्याला ही पॅक करायची नाही आहेत आणि इथे बिलकुल गॅप न ठेवता दोन्ही बाजूला असं खेचून धरायचं आहे. म्हणजे ही तार जी आहे हीही तुम्हाला खेचायची आहे आणि इकडचीही खेचायची आहे आणि मग असे 2 ते 3 लूप हाताने द्यायचे आहेत. हाताने देऊन झाल्यानंतर उरलेली जी पिन आहे ही पूर्ण पिन आपण ह्या गॅपमध्ये अशी गुंडाळून टाकणार आहोत. गुंडाळली आता आपण ह्या साईडचं पण जी पिन आहे ती ह्या गॅपमध्ये अशी गुंडाळून घेऊयात. ज्यावेळेला आपण टूलचा वापर करतो रॅप करण्यासाठी त्यावेळेला ते एकदम टाईट आणि फिनिश्ड होतं. तर तुम्ही शक्यतो हे रॅप करताना राऊंड नोज या बेड नोज या फ्लॅट नोज या तिन्हीपैकी कुठचंही टूल तुम्ही घेऊ शकता आणि ही पूर्ण पिन आपल्याला गुंडाळायची आहे आणि मग एक्सेस जे टोक आहे हे एवढंच फक्त आपल्याला कट करायचं आहे. कटिंग एजसुद्धा आपण व्यवस्थित दाबून घ्यायचे कारण हे स्टड इयरिंग बनवणार आहोत आपण, तर ते लागू शकतं. आता तुम्ही पाहताय की दोन्ही बाजूला हे असे एकदम टाईट म्हणजे लूज राहता का म्हणे तरच ते इयरिंग जे आहे ते असं फिनिश दिसेल. मागून पण तुम्ही पाहू शकता की कुठेही आपण आतल्या साईडला ते स्पिन नाही केलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे 2 पर्ल बांधले आहेत. आता आपल्याला बाकीचे जे उरलेले दोन्ही होलमधून टाकून असं खालच्या दोन्ही होलच्या समोरासमोरमध्ये हे पर्ल आपल्याला अशाच पद्धतीने जसे वरचे 2 बांधले आहेत तशाच पद्धतीने बांधून घ्यायचे. तर ते मी हे आणि हे असं बांधून घेते. हे बघा ह्या ठिकाणी आपण खालचे पण पर्ल बांधून घेतलेत. आता तुम्ही इथे बघू शकता की एकदम असं टाईट आहे आणि हा इयरिंगचा बेस रेडी झाला आहे. असंच आपण दुसरा बेस पण पहिला रेडी करून घेऊया. इथे मी असे इयरिंगचे दोन्ही पीस जे आहेत ते रेडी केलेत. तर ह्या ठिकाणीच तुम्ही पाहू शकता की ऑलमोस्ट इयरिंग जे आहे आपलं रेडी झालं आहे. पण जे चिंचपेटीचं इयरिंग आहे ते आपल्याला स्टड बनवायचं आहे. या ठिकाणी मी तुम्हाला काढून दाखवते. तर हे असं स्टड केलं आहे. तर हा जो स्टड बेस आहे हा रेडी येतो. हा आपल्याला जे इपोक्झी रेझिनचे ए आणि बी असे 2 पार्ट येतात ह्या इक्वल प्रमाण घेऊन थोडंसं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी थोडंसं मिक्स करून घेतलं आहे. आता आपल्याला एक्झॅक्टली हे दोन्ही इयरिंग जे आहेत हे असे उलटे ठेवायचे आणि मग ह्या बेसला आपल्याला थोडंसं लावून घ्यायचं आहे. खूप जास्त पण लावायचं नाही आहे. आणि हा जो बेस आहे हा बेस आपल्याला एक्झॅक्टली असा मध्ये पण नाही ठेवायचा आहे, थोडासा वरच्या बाजूला. तुम्हाला क्लोजअप घेऊन दाखवते. हे बघा एकदम सेंटरला नाही आपण ठेवलं आहे, थोडासा वरच्या साईडला. पण चिंचपेटीचा जी पेटी आहे त्या पेटीवर आपण हा स्टिक केला आहे. आता दुसरा पण आपण असा स्टिक करून घेऊयात आणि मग हे जे इपोक्झी रेझिनचं जे ॲडेझिव आहे हे ॲडेझिव कम्प्लीट ड्राय व्हायला जवळजवळ 24 to 48 hours लागतात. तर हे कधी पण तुम्ही जेव्हा स्टिकिंगला यूज कराल तेव्हा बिलकुल न हलवता हे आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे. तर ते व्यवस्थित असं स्टिक पण होईल आणि इथे आपलं हे इयरिंग रेडी पण होईल. तर इथे हे मागच्या बाजूला आपण स्टिक केलं, हे आपण ड्रायिंगसाठी ठेवूयात. आता मी तुम्हाला इथे दाखवते की ऑलरेडी मी हे इयरिंग रेडी केले होते. तर ती पेअर तुम्ही बघू शकता.
की बॅक साईडने किती व्यवस्थित असं स्टिक होतं, आणि इथे हे खूप सुंदर असे चिंचपेटीचे पर्ल इयरिंग रेडी होत आहेत. जर माझं ट्युटोरियल तुम्हाला आवडलं असेल आणि खरोखर उपयोगी वाटत असेल तर तुम्ही नक्की या व्हिडिओला कॉमेंट करा, लाईक करायलाही विसरू नका. आणि जे व्ह्यूवर्स आज माझ्या चॅनलवर नव्याने आलेले आहेत त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, की जेणेकरून आपण यानंतर अशाच वेगवेगळ्या क्रिएटिव्ह आणि इनोव्हेटिव्ह कंटेंटच्या माध्यमातून असेच भेटत राहणार आहोत. मी माझा हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.